शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा भीती व्यक्त केली. व्यापारी असोसिएशनने आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. रिंदा गँगच्या एकाला पोलिसांनी चकमकीत ठार केल्याबद्दल चव्हाणांनी पोलिसांचे अभिनंदन केले. पण पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील अशोक चव्हाणांनी केली. दुसरा विषय त्याच्या लोकांनी सांगितलं की ते ठीक आहे, काल आपण त्या अतिरेक्यांच्या साथी जवळ त्याला मारला, अभिनंदन आपलं मनापासून आपलं. मुख्य सूत्रधार अजून मोकळा आहे, मुख्य सूत्रधार अजून मोकळा आहे. मला वाटतं अशी कुठलीच गोष्ट नाहीये की त्यांना आपण पकडू शकत का नाही, हा आमचा माझ्यासारख्या माणसाला प्रश्न आहे. पण त्यामुळे आमची अपेक्षा आहे त्या मुख्य सूत्रधार हा पकडला गेला पाहिजे. कोणी असो, जगामध्ये असा कोणी पॉवरफुल माणूस नाहीये जो क्राईम करेल आणि पकडला जाऊ शकत नाही असं कुठली गोष्ट नाहीये. त्यामुळे आम्हाला हे कळलं पाहिजे किती टाइम फ्रेम मध्ये हा मुख्य सूत्रधार त्याच्या मागचा जो आहे तो पकडला जाईल ही चिंतेची विषय. डॉक्टर्स, अनेक डॉक्टर्स मला स्वतः भेटले, सांगितले साहेब तू पैसा देणार का? डॉक्टर मला भेटले, मला सांगितले साहेब आपल्याला आम्हाला पैसे द्यावे लागले. तुमचे क्लासेस वाले लोक मला भेटले साहेब मला पैसे द्यावे लागले. पण आम्हाला सांगितलं आमचा स्वतः नगरसेवक आमचा तो अजूनही फिजिकली हँडिकॅप झालाय, कंपनीपासून खाली हँडिकॅप आहे तो अजूनही हॉस्पिटलचं ट्रीटमेंट चालू आहे त्याची. नशिबाने वाचला पण तो आहे त्याच्यामध्ये. काल काल घटना घडली आणि मेट्रो स्टेशन मध्ये जाऊन तिथे जाऊन गोळी घडल्यापर्यंत रिव्हॉल्व्ह दाखवून हे ही घटना जे नांदेडचा विश्वास लोकांचा आहे तो जरा हादरलेला आहे. लोकांना भीती वाटते आहे की आपल्या शहरामध्ये अतिरेकी आहे आणि तो अतिरेकी आज खुल्याम फिरतोय. त्याचे साथीदार पकडले गेले आनंदाची गोष्ट आहे, पण मुख्य माणूस पकडला गेला पाहिजे ही आमची डिमांड आहे. त्यामुळे सगळे चार पाच गोष्टी पुन्हा बोलले तुम्ही डिस्ट्रिक्ट समाजाने करताय की जनतेची भावना आहे त्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे बोलतोय आणि हा विषय मार्गी लावला गेलाच पाहिजे ही आमची मागणी आहे. ते पण त्या टाइम फ्रेम मध्ये सगळं झालं पाहिजे अशी ही अपेक्षा माझी जरूर आहे. पोलीस अधीक्षकाचा पदभार घेतल्यापासून गुन्हेगारीवर तात्काळ आळा घातल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले. पदभार घेतला त्याच दिवशी एका प्रतिष्ठित डॉक्टरला खंडणीसाठी धमकी मिळाली होती. त्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले. मटका बंद केला, 3 मोकाच्या केसेस देखील केल्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले. पोलिसांनी एका आरोपीला चकमकीत ठार केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तर पाहिलं तर काही गोष्टी तपासाच्या असतात, मी डिस्क्लोज करू शकत नाही. सन्माननीय व्यासपीठ अत्यंत या बाबतीत म्हणजे साहेबांचा खूप अभ्यास केलेला आहे, सरांना माहीत आहे कायदा परिस्थिती आणि अशा ठिकाणी काही गोष्टी आम्हाला बोलता येत नाही. आम्ही चुकीचं काहीच केलं नाही, पण माझ्या कॉन्स्टेबल आणि माझ्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तो सामना केला हा जर आपण ऐकला तर आपल्या अंगावर निश्चित शहरे हे मात्र मी सांगू शकतो. फक्त 3 कॉन्स्टेबल आणि 1 अधिकारी यांनी काल केलेली ती लढाई आहे आणि जीवावर बेतून त्यांनी काल त्या गुन्हेगारासोबत सामना केलेला आहे. मी एवढंच बोलेल, 17 ऑगस्टला आपल्याकडे एक हल्ला झाला होता, ते आरोपी पकडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, माझी टीम राबली, आज आम्ही ते सर्व आरोपी अटक केलेले आहेत. त्या गुन्ह्यामध्ये शेवटचे 2 आरोपी ज्यांनी एकाने फायर केलं आणि एकाने गाडी चालवली ते सुद्धा आम्ही 2-4 दिवसापूर्वी पकडलेले होते. ते पकडल्यानंतर हा प्रकार घडला आणि मेट्रो शूजमध्ये ज्या पद्धतीनं त्या गुन्हेगारांनी तिथे धुमाकूळ घातला त्यावेळी काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या की त्या आरोपींनी मी स्वतः त्या पॉईंटला मी पडलेलो होतो. फार पटकन आम्हाला ओळख त्याची झाली, म्हणजे पोलिसांनी त्याला पकडण्याचे प्रयत्न केले, परंतु आमच्या हाती एकच आरोपी लागला. दुसरा आरोपी ज्यावेळेस आम्हाला मिळाला त्यावेळेस आपण जर त्या गुन्ह्याची प्रथम खबर वाचली तर आपल्या लक्षात येईल, प्रथम खबर सार्वजनिक असते आपण केव्हाही वाचू शकता. अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये किंवा CCTV आपण सहज पाहू शकता. आज ती सगळ्यांना ऑनलाईन उपलब्ध पण असू शकते. ज्या पोलिसांनी खूप धाडसाने कारवाई केली आहे आणि अशा धाडसाला पाहिलं तर नांदेडकरांनी सुद्धा सलाम करावा.
जोडी.